3ネット4。जय भीम, मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन, आय आय बीच आहे नीटची लाईफलाईन। आय आय बी पीसीबी, माझा विश्वास। फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। सन्माननीय सदस्य कपिल पाटील साहेब, 289। धन्यवाद सभापती महोदय। सभापती महोदय, मिरजेला सांगली जिल्ह्यात बेडक नावाचं गाव आहे, तिथं ग्रामपंचायतीच्या परवानगीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान बांधण्यात आली होती। या देशाचे संविधानकार आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मृतिशिल्प ते होतं, परंतु नंतर 16 जून 23 ही कमानच पाडण्यात आली। त्याबद्दल ग्रामस्थांनी आंबेडकरी जनतेने तक्रार केली, तक्रारीची दाद लागली नाही, 7 दिवस उपोषण केलं, दोषींवर कारवाई झाली नाही। अखेर या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी त्या गावातील 150 आंबेडकरी समाजातील कुटुंबियांनी, म्हणजे जवळपास 800 अधिक लोक आहेत, यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला। जिथे बाबासाहेबांना सन्मान मिळत नाही, परवानगी दिलेली कमान तोडण्यात येते आणि ती माणसं सगळी चालत मुंबईकडे निघालेली आहेत। मुसळधार पाऊस सुरू आहे, वादळी पाऊस सुरू आहे आणि छोटी लेकरं बाळ घेऊन, कुटुंब कबीला घेऊन ही सगळी माणसं निघालेली आहेत आणि शासनाने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही। माझी विनंती आहे की याबाबत तातडीने दखल घेतली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे, ती कमान पुन्हा उभी राहिली पाहिजे आणि या सगळ्या आंदोलनकारी लोकांशी बोललं पाहिजे। शासनाला याबद्दल आपण तातडीने निर्देश द्यावा अशी विनंती आहे। शासनाने या संदर्भात या गंभीर विषयावर निवेदन करावे। पाहत रहा सम्यक न्यूज लाइव। बातमी पाहण्यासाठी यूट्यूब वर सबस्क्राइब करा।